विद्यार्थी मित्र, आपल्या सर्वांचं स्वागत। आज मी तुम्हाला प्रसिद्ध संख्याशास्त्रज्ञ डॉक्टर पांडुरंग वासुदेव सुखात्मे यांच्या संदर्भात काही सांगणार आहे। याचं काही विशेष कारण आहे। 27 जुलै 1911 साली जन्म झालेल्या डॉक्टर पांडुरंग वासुदेव सुखात्मे यांची सध्या जन्मशताब्दी सर्व जगामध्ये चालू आहे। भारतामध्ये विविध विद्यापीठामध्ये, विविध कॉलेजांमध्ये त्यासंदर्भात वेगवेगळे कार्यक्रम होत आहेत। या निमित्ताने आपण सर्वांना त्यांची पुन्हा एकदा ओळख व्हावी यासाठी माझा प्रयत्न आहे। संख्याशास्त्राच्या विश्वामध्ये डॉक्टर पांडुरंग वासुदेव सुखात्मे यांनी जे योगदान केलेलं आहे त्या संदर्भात तुम्हाला थोडीशी माहिती द्यावी असा माझा संकल्प आहे। सॅम्पलिंग थिअरी म्हणजे नमुना पाहणी आणि सर्वेक्षण कसं करावं या संदर्भात जे काही मूलभूत काम या जगामध्ये कोणी केलं असेल तर ते डॉक्टर पांडुरंग वासुदेव सुखात्मे। भारतीय संख्याशास्त्रज्ञांनी संख्याशास्त्राच्या विश्वामध्ये प्रचंड योगदान केलेलं आहे। त्या योगदान करणाऱ्यांच्यामध्ये प्रामुख्याने नावं जी घेतली जातात ती डॉक्टर पांडुरंग वासुदेव सुखात्मे, त्यांना लोक पी व्ही सुखात्मे असं म्हणतात। त्याचप्रमाणे डॉक्टर पी सी महालनोबिस, प्रशांतचंद्र महालनोबिस आणि डॉक्टर सी आर राव या तीन भारतीय शास्त्रज्ञांचा मला विशेष उल्लेख करावा असा वाटतो। आज या पहिल्या भागामध्ये आपण डॉक्टर पांडुरंग वासुदेव सुखात्मे यांच्या जीवन कार्याचा एकूण आढावा घेऊया। डॉक्टर सुखात्मे हे सातारा जिल्ह्यातील बुध या गावचे। तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 100 वर्षापूर्वी 27 जुलै 1911 रोजी त्यांचा जन्म झाला। त्यांचे वडील वासुदेव हरी सुखात्मे आणि आई सत्यभामा सुखात्मे। आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं, मुलांनी उत्तम प्रकारे शिक्षण घ्यावं आणि आयुष्यात जगामध्ये सर्वत्र पुढे जावं या हेतूने त्यांनी आपल्या छोट्याशा गावातलं बुध गावातलं स्वतःचं घर विकलं आणि ते 1919 साली पुण्याला उच्च शिक्षणासाठी मुलांना घेऊन आले। 100 वर्षापूर्वीचा हा काळ आहे, समजून घ्या। खूप अडचणीचे दिवस होते। सातारा जिल्ह्यातील त्या बुध गावात जन्मलेला विद्यार्थी पुण्यासारख्या मोठ्या शहरामध्ये येऊन पोहोचतो, त्याला शाळेमध्ये ऍडमिशन मिळेल का नाही हा प्रश्न होता। पुण्यामध्ये ज्यावेळेस प्रसिद्ध शाळा होत्या, न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग किंवा नुम विद्यालय, नूतन मराठी विद्यालय, या दोन्ही शाळांच्यामध्ये खेडेगावातून आलेल्या मुलाला पटकिनी ऍडमिशन काही मिळेना, प्रवेश काही मिळेना। मग त्यानंतर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने जी पेरुगेट भावे स्कूल जी चालू केली होती त्या ठिकाणी यांना ऍडमिशन मिळाली, प्रवेश मिळाला। परंतु त्यांना सांगण्यात आलं की जर का तुमचा परफॉर्मन्स उत्तम झाला नाही, तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे जर का तुमचं शैक्षणिक यश मिळवलं नाही तर तुम्हाला शाळेमध्ये टिकाव धरता येणार नाही, तर तुम्ही याची काळजी घ्या आणि योग्य प्रकारे अभ्यास करा। हे आव्हानच म्हणायचं, हे आव्हान त्यांनी स्वीकारलं आणि त्याच्यानंतर त्यांनी परीक्षेमध्ये प्रथम क्रमांकाने यश मिळवलं आणि हे यश त्यांनी आयुष्यभर कायम टिकवलं। त्यावेळेच्या मॅट्रिक्युलेशनच्या परीक्षेमध्ये 1920-22 सुमारामध्ये त्यांनी अधिक चांगल्या प्रकारे काम केलं। 1928 साली ते पहिले आले शक्क। त्यावेळेस बोर्ड छोटी होती, पुणे बोर्डामध्ये ते पहिले आले असं आपण म्हणू, पुण्यामध्ये पहिले आले। त्याच्यानंतर त्यांनी आयुष्यात कधीही मागं वळून बघितलं नाही। पांडुरंग वासुदेव सुखात्मे, पी व्ही सुखात्मे हे त्यानंतर एसपी कॉलेजमध्ये शिकले, फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकले, त्यांनी बीएससी मॅथमॅटिक्स या विषयामध्ये पदवी मिळवली। लक्षात ठेवा की 100 वर्षापूर्वी स्टॅटिस्टिक्स हा विषय जगात नव्हताच, त्यामुळे जे काही लोक शिकायचे ते गणित, विज्ञान, रसायनशास्त्र, जीवशास्त्र या विषयामध्ये लोक अभ्यास करायचे। बीएससी झाल्यानंतर, पुण्यातून बीएससी झाल्यानंतर त्यांनी उच्च शिक्षणासाठी लंडनला जायचं ठरवलं। त्या काळी अशी पद्धतच होती की अधिक उच्च शिक्षण घ्यायचं असेल, उत्तम प्रकारचं विद्याध्ययन करायचं असेल तर लोक लंडनला जायचे। युनिव्हर्सिटी ऑफ लंडनमध्ये त्यांनी 1933 ते 1936 या काळामध्ये एमएससी पीएचडीसाठी काम केलं आणि त्यांनी तिथून पीएचडी संख्याशास्त्र अशी पदवी मिळवली। माझ्या माहितीप्रमाणे संख्याशास्त्रामध्ये पदवी मिळवणारा हा आशियातला पहिला तरुण विद्यार्थी होता। यापूर्वी कुणीही संख्याशास्त्रामध्ये प्राथमिक शिक्षणही घेतलेलं नव्हतं। लंडनला गेल्यानंतर सुखात्म्यांनी जगातील नामवंत संख्याशास्त्रज्ञ, त्यातलं पहिलं नाव सांगता येईल
डॉक्टर सर रोनाल्ड फिशर, दुसरं नाव सांगता येईल डॉक्टर जर्जी नेमान, तिसरं नाव सांगता येईल इगॉन एस पियर्सन, या तीन प्रसिद्ध संख्याशास्त्रज्ञांच्याकडून त्यांना शिक्षण मिळालं. सर रोनाल्ड फिशर यांच्याकडून डिझाईन ऑफ एक्सपेरिमेंट्स वरती शिकणं, जर्जी नेमान यांच्याकडून टेस्टिंग ऑफ हायपोथेसिस वरती शिकणं, बेसिक स्टॅटिस्टिकचे धडे पियर्सन यांच्याकडून गिरवणं, याचं भाग्य पी व्ही सुखात्मे यांना लाभलं. ज्यांचे गुरु इतके उत्तम तो विद्यार्थी जगामध्ये उत्तम काम करण्याच्यात नवल काहीच नाही. संख्याशास्त्रातील सर्वोच्च पदवी पीएचडी ही मिळाल्यानंतर त्यांनी ते काम चालू ठेवलं. बाय पार्टिशनल फंक्शन्स या विषयामध्ये त्यांनी पीएचडी केली आणि त्याच विषयामध्ये त्यांनी पुढे काम करून कॉम्बिनेटोरियल अनालिसिस या मूळ विषयामध्ये थेरॉटिकल काम केलं, सैद्धांतिक काम केलं आणि त्याच्यामध्ये वयाच्या अवघ्या 28व्या वर्षी किंवा 29व्या वर्षी म्हणता येईल त्यांनी डीएससी ही सर्वोच्च पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी ठरवलं असतं तर जगभर त्यांना नोकऱ्या उपलब्ध होत्या, मान सन्मान मिळणार होते, सर्व काही छान होतं. पण त्यांना असं वाटलं आपण ज्या देशातून जन्मलो, ज्या देशातून आपण लंडनपर्यंत पोहोचलो, त्या देशामध्ये आपल्या शिक्षणाचा उपयोग व्हायला पाहिजे, म्हणून ते परतले, सरळ सरळ भारतामध्ये येऊन पोहोचले आणि स्वतःसाठी नोकरीचा शोध करू लागले. त्या काळची पद्धत अशी होती, असे विद्यार्थी शक्यतो विद्यापीठांमधून जॉब शोधायचे. बनारस हिंदू विद्यापीठ हे त्यावेळेचं नामांकित विद्यापीठ होतं. पंडित मदन मोहन मालवीय हे या विद्यापीठाचे कुलगुरू होते. डॉक्टर जयंत नारळीकर यांचे वडील डॉक्टर विष्णू नारळीकर हे त्या विद्यापीठामध्ये गणिताचे प्राध्यापक होते. त्यांना सूचना करण्यात आली की डॉक्टर पी व्ही सुखात्मे आणि मदन मोहन मालवीय यांची गाठभेट घालून देण्यात यावी आणि शक्य झालं तर भारतामध्ये संख्याशास्त्रासाठी एक नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात यावा. डॉक्टर विष्णू नारळीकर डॉक्टर पी व्ही सुखात्मे यांना घेऊन पंडित मदन मोहन मालवीय यांना भेटले आणि त्यांना सांगितलं की हा विद्यार्थी आहे, तरुण विद्यार्थी आहे, संख्याशास्त्रातील सर्वोच्च पदवी मिळवली आहे, संख्याशास्त्र हा विषय सुद्धा सगळ्या जगामध्ये नवीन आहे, तर या विषयाचा उपयोग भारतातल्या लोकांना व्हायला पाहिजे, भारतामध्ये संख्याशास्त्राचा अभ्यास सुरू व्हायला पाहिजे, या दृष्टीने आपण बनारस हिंदू विद्यापीठामध्ये एक अध्यासन एक चेअर आपण तयार करूया आणि ती डॉक्टर पी व्ही सुखात्मे यांना देण्याचा प्रयत्न करूया. पंडित मदन मोहन मालवीय यांनी डॉक्टर पी व्ही सुखात्मे यांचा इंटरव्ह्यू घेतला, त्यांना त्यांच्यासाठी चेअर करायलाही मान्यता दिली. पण इंटरव्ह्यू घेत असताना त्यांनी एक साधा सोपा प्रश्न सुखात्मे सरांना विचारला. त्यांनी सांगितलं संख्याशास्त्रामध्ये एक चेअर निर्माण करून एक अध्यासन निर्माण करून भारतासारख्या गरीब देशाला नेमका काय फायदा होणार आहे हे तुम्हाला सांगू शकशील का? हाऊ अ चेअर इन स्टॅटिस्टिक्स विल हेल्प द पुअर कंट्री लाईक इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स. आपण 1940 सालची गोष्टी करतो आहोत, 1935 सालच्या गोष्टी करतो आहोत. त्या काळी लोकांना भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर देशाला कसा कसा फायदा होईल या संदर्भात लोक विचार करत होते, लोक विचारवंत होते, नेतृत्व सुजाण होतं आणि ते नेमकेपणाने प्रश्न विचारण्यात वाकबगार होते. सुखात्म्यांनी पंडित मदन मोहन मालवीयांच्या प्रश्नांना उत्तर द्यायचा प्रयत्न केला, परंतु एक तरुण विद्यार्थी जो नोकरीच्या शोधामध्ये इंटरव्ह्यू देत आहे, फिरतो आहे, त्याला समाधानकारक उत्तर देता आलं असं त्याला स्वतःलाच वाटलं नाही. पंडित मदन मोहन मालवीय मात्र समाधानी होते. ते म्हणाले तातडीने या प्रश्नाचं उत्तर द्यायचं काही कारण नाही, परंतु हा विचार कायम मनात बाळगला पाहिजे की आपल्या नोकरीमुळे या देशाचा या देशातील गरीब लोकांचा नेमका काय फायदा होणार आहे. संख्याशास्त्र गरिबांचे कुठले प्रॉब्लेम सोडवण्यासाठी कुठल्या समस्या सोडवण्यासाठी देशाला उपयोगी पडू शकेल याचं उत्तर मात्र आपल्याला मिळण्याची आवश्यकता आहे. सुखात्मे सरांसाठी त्यांनी अध्यासन निर्माण करण्याचं मान्य केलं, परंतु आपलंच उत्तर स्वतःला समाधानकारक वाटलं नाही म्हणून सुखात्म्यांनी त्या नोकरीचा नाद सोडला आणि सरळ दिल्ली गाठली. डॉक्टर विष्णू नारळीकरांनी त्यांना विनंती केली की तुम्ही असं काही परत जाऊ नका, तुम्ही इथं राहा आणि काम करा, काही अडचण नाही. ते म्हणे नाही, जोपर्यंत मला या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर मिळत नाही तोपर्यंत मी विद्यापीठामध्ये अध्यासन स्वीकारणार नाही, विद्यापीठामध्ये व्याख्याता म्हणून मी येणार नाही.
सुखात्मे सर्व त्यानंतर निघाले, त्यांनी कलकत्त्याला पोचले. तिथं मेडिकल सायन्सची इन्स्टिट्यूट जी होती, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हायजीन अँड मेडिकल सायन्स, त्या ठिकाणी त्यांनी नोकरी मिळवली. कलकत्त्याचं हवामान त्यांना काही फारसं मानवलं नाही. त्याच्यानंतर ते काही काळ कानपूरला गेले, परंतु शेवटी ते दिल्लीमध्ये डेरे दाखल झाले असं म्हणता येईल. त्यावेळेचं इम्पिरियल काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च, ज्याला आज आपण इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च म्हणतो, त्या ठिकाणी डॉक्टर सुखात्मे यांनी नोकरी स्वीकारली. ही नोकरी स्वीकारत असताना लोक म्हणायला लागले की पी व्ही सुखात्मे यांनी देशातील संख्याशास्त्रातील सर्वोच्च पदवी मिळवलेली आहे आणि त्यांना स्टॅटिस्टिशियन म्हणून घेणं, नोकरी देणं हे काही बरोबर नाही, ते पद त्यांच्यासाठी तुलनेने कमी दर्जाचं आहे. सुखात्म्यांचा काही त्याला विरोध नव्हता. ते म्हणे की काम करायची संधी मिळती आहे हे गोष्ट महत्वाची आहे, आणि तोच जर काही समस्या असेल तर त्यांच्यासाठी आपण उच्च पद निर्माण करूया, स्टॅटिस्टिकल ॲडव्हायझरी पोस्ट निर्माण करता येईल, अशा पद्धतीने विचार करण्यात आला. सुखात्मे सर इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्चमध्ये जॉईन झाले आणि त्याच्यानंतर 6 महिन्यानंतर त्यांची स्टॅटिस्टिकल ॲडव्हायझर या पदावरती भरती झाली आणि किंबहुना त्यांच्यासाठी ते पद निर्माण करण्यात आलं. सुखात्मे सरांनी या ठिकाणी हे काम केलेलं आहे. सुखात्मे सरांनी आयुष्यातील महत्वाचं काम या संस्थेमध्ये केलं. या संस्थेचं काम काय होतं? भारतामध्ये अन्नधान्य समस्या ही नेहमीच असते. या देशामध्ये एकूण अन्नधान्याचं उत्पादन किती होणार आहे त्याचा अंदाज आपल्याला अगोदर घेता येईल का, ह्या गोष्टीचं निर्वानिर्व करणं महत्वाची होती. या गोष्टीचा अंदाज घेणं महत्वाचं होतं आणि या गोष्टीचा उपयोग करून देशाला काहीतरी महत्वाचं प्लॅनिंग करण्यासाठी, नियोजन करण्यासाठी या गोष्टीची आवश्यकता होती. सुखात्म्यांनी क्रॉप कटिंग सर्व्हेज हे मोठ्या प्रमाणात सुरू केले, म्हणजे तांदळाचं उत्पादन किती, गव्हाचं उत्पादन किती, ज्यूटचं उत्पादन किती, कॉटनचं उत्पादन किती, भुईमुगाचं उत्पादन किती, या संदर्भाचे अंदाज घेण्याचं काम संख्याशास्त्रज्ञ म्हणून सुखात्मे सरांच्याकडे होतं. अशा प्रकारची विविध प्रकारची कामांची पाहणी सुखात्मे सर इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्चमध्ये करत होते. त्यांच्या समोर जो पहिला प्रोजेक्ट आला होता तो इटहा गोट ब्रिडिंग प्रोजेक्ट म्हणून प्रसिद्ध आहे. या संस्थेमध्ये इटहा गोल्ड ब्रिडिंग सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये क्रॉसब्रीड ऑफ गोट्स याच्यावरती काम चालू होतं आणि अधिक दूध देणारी जमात जात निर्माण करता येते का यासाठी सातत्याने गेले 10 वर्ष असा प्रयत्न चालू होता आणि तो प्रयोग खूप यशस्वी झाला अशा प्रकारची कल्पना होती. हा डेटा पुनर्परीक्षणासाठी सुखात्मे सरांच्याकडे देण्यात आल्यानंतर त्यांनी तो डेटा, प्राथमिक डेटा, अतिशय बारकाईने बघितला आणि त्यांच्यानंतर तो पाहिल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की या संदर्भात काहीतरी वेगळा विचार करण्याची आवश्यकता आहे. हा डेटा जो निर्माण केला गेलेला होता या ज्या डेटाचं अनालिसिस करण्यात आलं होतं त्याच्यातून असं दिसत होतं की काही डेटा हा सोयीस्कररित्या वगळण्यात आला होता. जे गोट्स दूध कमी प्रमाणात देतात त्या लोकांचा डेटा मुद्दाम काढून टाकला गेला होता. असं का झालं? असं करणं बरोबर नाही. संख्याशास्त्राच्या दृष्टीने अशी अडचणीची निरीक्षणं जर का आपण वगळली तर अनालिसिस योग्य प्रकारे केलं जात नाही. अशा प्रकारचं निर्देश सुखात्मे सरांनी केला आणि त्यांनी असं दाखवून दिलं की मुळामध्येच जिथं व्हेरिएशन कमी आहे त्याच्यामधून जर का सिलेक्शन केलं गेलं तर फार मोठ्या प्रमाणात यश मिळण्याची शक्यता नसते. म्हणजे क्रॉस ब्रिडिंगची आयडिया चुकीची नव्हती, पण क्रॉस ब्रिडिंग करताना जे मटेरियल वापरलं त्याच्यामध्ये पुरेसं व्हेरिएशन नसल्यामुळं प्रयोगात यश येण्याची शक्यताच कमी होते. त्याच्यामुळे तो प्रयोग यशस्वी झाला नाही अशा प्रकारचं कन्क्ल्युजन, अशा प्रकारचा निष्कर्ष सुखात्मे सरांनी काढला आणि तो सादर केला. डॉक्टर स्लेटर नावाचे तज्ज्ञ त्यावेळेस या प्रोजेक्टवरती काम करत होते. या सर्वाचा परिणाम असा झाला की डॉक्टर स्लेटर यांना भारत सोडून मायदेशी म्हणजे इंग्लंडमध्ये परत जावं लागलं. संख्याशास्त्राचा नेमकेपणाने उपयोग केल्यामुळं एखादा प्रयोग यशस्वी झाला का नाही याचा अंदाज योग्य प्रकारे करता येतो, ही गोष्ट महत्वाची होती.
हा प्रयोग महत्वाचा होताच, पण याचबरोबर सुखात्मे सर इतर अनेक कामं करत होते। त्यावेळी म्हणजे साधारणतः 50-60 वर्षापूर्वी असं लक्षात आलं की भारतामध्ये संख्याशास्त्राची फारशी ओळख नाहीये। नमुना पाणी कशी करावी, नमुना पाणीचं तंत्र विकसित केलं गेलं नाही, त्याच्या संदर्भात जो अभ्यास व्हायला पाहिजे तो पुरेसा झाला नाही। म्हणून सुखात्मे सरांना सांगण्यात आलं की तुम्ही एखादं छान पुस्तक लिहा ना। मग त्यांनी पुस्तक घेतलं हातात लिहायला, स्टॅटिस्टिकल मेथड्स फॉर ऍग्रिकल्चरल वर्कर्स। हे पुस्तक त्यांनी हातावेगळं केलं। त्यावेळी डॉक्टर जी बी पानसे, गोविंद विष्णू पानसे यांच्या मदतीने त्यांनी हे पुस्तक पूर्ण केलं। आजही हे पुस्तक ऍग्रिकल्चरल सायंटिस्ट, शेतकी शास्त्रामध्ये काम करणारे संशोधक अगदी बायबल सारखं वापरतात म्हटलं तर ते गैर होणार नाही। या तोडीचं पुस्तक आज आपल्याला संख्याशास्त्राच्या जगामध्ये उपलब्ध नाही। या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं सांगता येईल की या पुस्तकात वापरलेला डेटा हा भारतातला डेटा आहे, स्वतः गोळा केलेला डेटा आहे, प्रत्यक्ष फील्डवरती जाऊन गोळा केलेला डेटा आहे। त्यामुळे या पुस्तकाचा उपयोग आजही प्रत्येक ऍग्रिकल्चरिस्टला होत असेल तर त्यात नवल काही नाही। शेती आणि शेतकी शास्त्रामध्ये संख्याशास्त्राचं जे योगदान आहे ते आवर्जून बघण्यासारखं आहे। या काळामध्ये खूप काही गोष्टी घडत होत्या। सुखात्मे सरांची कीर्ती सगळ्या जगभर पसरत होती। सुखात्मे सरांचं जे काम आहे त्याचा उपयोग जगातील सर्वांना व्हावा म्हणून FAO अँड WHO म्हणजे फूड अँड ऍग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन अँड वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ही युनोची जी संस्था आहे त्यातील स्टॅटिस्टिक डिपार्टमेंटचं प्रमुख पद सुखात्मे सरांनी स्वीकारावं अशी त्यांना विनंती करण्यात आली होती। त्यावेळेचे शेतकी मंत्री डॉक्टर मुन्शी यांनी सुखात्म्यांना आग्रह केला की तुमच्या ज्ञानाचा उपयोग सगळ्या जगाला जर का झाला तर ती चांगली गोष्ट होईल आणि भारताचं एक चांगल्या प्रकारे योगदान झालं असं आपल्याला म्हणता येईल। तर आपण जरूर ते पद स्वीकारा। सुखात्मे सरांनी हा त्यांचा उपदेश ऐकला, त्यांची सूचना ऐकली आणि 1951 साली संख्याशास्त्र विभाग प्रमुख फूड अँड ऍग्रिकल्चर ऑर्गनायझेशन म्हणून त्यांनी त्या ठिकाणी ते जाऊन पोहोचले। रोममध्ये त्यांनी हे काम स्वीकारलं आणि 1951 पासून जवळजवळ 1970 सालापर्यंत म्हणजे 20 वर्ष 2 दशकं त्यांनी या संस्थेचं प्रमुख पद स्वीकारलं आणि एक भारतीय संख्याशास्त्रज्ञ सगळ्या जगाला संख्याशास्त्राचे उत्तम प्रकारे धडे देऊ लागला। संख्याशास्त्राचा उपयोग काय, संख्याशास्त्राचा दैनंदिन जीवनात उपयोग काय, संख्याशास्त्राचा देशातील नियोजनासाठी उपयोग काय या संदर्भात मार्गदर्शन करत होता। या काळी भारतातही खूप गोष्टी घडत होत्या। भारतामध्ये दुष्काळ हा दर 3-4 वर्षांनी येतच असतो, काही ना काही प्रॉब्लेम्स असतात। भारतामध्ये अधिक धान्याच्या उत्पादन देणाऱ्या जाती यायला पाहिजेत अशी एक अपेक्षा होती। इंडियन काउन्सिल ऑफ ऍग्रिकल्चरल रिसर्च मध्ये अशा प्रकारचं काम चालू होतं। या संस्थेचीच एक पोट शाखा म्हणून पुढे इंडियन ऍग्रिकल्चरल स्टॅटिस्टिक्स रिसर्च इन्स्टिट्यूट IASRI ची स्थापना करण्यात आली होती। त्या काळी तांदळामध्ये चांगल्या प्रकारचं वाण निर्मिळतंय का म्हणून प्रयत्न चालू होता। तायचुंग 1 या नावाची एक तांदळाची व्हरायटी आहे। ही व्हरायटी थोडीशी बुटकी आहे, म्हणजे या तांदळाचा दाणा जो आहे तो बुटका आहे, लांब नाहीये बासमती सारखा। तर या ही जी व्हरायटी आहे ही कदाचित भरपूर उत्पादन देणारी असेल, यासाठी याचा आपण प्रयोगामध्ये समाविष्ट करावा अशा प्रकारची सूचना डॉक्टर सुखात्मे यांनी केली होती। परंतु तत्कालीन अधिकारी मंडळींनी ती सूचना काही मानली नाही। अशी छोटीशी बुटकी तांदळाची व्हरायटी आम्हाला आवडत नाही, आम्हाला बासमती सारखा तांदूळ हवा, अशा प्रकारच्या काही कल्पना होत्या। किंवा क्रॉस ब्रिडिंग किंवा प्लांट ब्रिडिंग ही एक आर्ट आहे, हे काही सायन्स नाही, हे काही शास्त्र नाही, अशा पद्धतीचे विचार करणारे काही लोक होते। काही कारणामुळे का होईना, परंतु या व्हरायटीचा समावेश प्रत्यक्ष फील्ड ट्रायल्समध्ये काही करण्यात आला नाही। सुखात्मे सरांसमोर पर्याय नव्हता, त्यांनी तिथल्या लोकांना सांगितलं की ही व्हरायटी जी आहे ती सीलबंद करून ठेवा आणि कधी काळी उपयोगी पडली तर आपण पुढे वेळ आली तेव्हा सांगूया, म्हणून त्यांनी ती व्हरायटी झाकून ठेवली, सीलबंद करून ठेवली आणि सर्व अधिकाऱ्यांच्या समोर गोष्टी या सगळ्या करण्यात आल्या। त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे भारतामध्ये हरित क्रांती झाली। ही हरित क्रांती होण्यासाठी त्याच्यानंतर 10-15 वर्षाचा काळ लोटला। भारतामध्ये हरित क्रांती व्हावी म्हणून
अधिक धान्याच्या उत्पादन देणाऱ्या जाती देशामध्ये आणल्या पाहिजेत, त्यासाठी तांदळाच्या गव्हाच्या जातीचा शोध सुरू होता. इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूट फिलिपाईन्स मनीला या ठिकाणाहून तांदळाची एक व्हरायटी मुद्दाम भारतामध्ये आणण्यात आली आणि ती व्हरायटीचा प्रत्यक्ष फील्ड ट्रायल्स करावेत, शेतामध्ये जर का ती लावली जावी आणि त्याचं उत्पादन किती येतं हे बघावं, या संदर्भात काही प्रयोगांची आखणी करण्यात आली. त्यावेळी सुखात्मे सरांनी सगळ्यांना मुद्दाम बोलावलं आणि त्यावेळचे भारताचे शेतकी मंत्री डॉक्टर सी सुब्रमण्यम होते, त्यांच्या समोर सीलबंद केलेली व्हरायटी उघडण्यात आली आणि त्यांनी दाखवलं की जी व्हरायटी आज आपण 10 वर्षांनंतर भारतामध्ये आणतो आहोत, तीच व्हरायटी 10 वर्षापूर्वी भारतीय शास्त्रज्ञांनी उत्तम आहे, चांगली आहे, प्रयोगामध्ये आपण याचा समाविष्ट करूया, त्याच्यामुळे आपल्या देशामध्ये हरित क्रांती होऊ शकेल, शेतकऱ्यांचं आयुष्यमान बदलेल, एकूणच शेतकी क्षेत्रामध्ये क्रांती होईल अशा प्रकारचे अंदाज होते. परंतु ती सूचना मांडली गेली नव्हती. शास्त्रज्ञांच्या सूचना जर का आपण योग्य वेळेस योग्य पद्धतीने अंमलात आणल्या गेल्या तर त्याचा उपयोग देशाला चांगल्या प्रमाणात होतो. हरित क्रांती 10 वर्ष अगोदर होण्याची जी शक्यता होती ती आपण चुकीच्या निर्णयामुळे घालवली, अशा प्रकारचा खेद सुखात्मे सरांना कायम आयुष्यभर वाटत आला. संख्याशास्त्रज्ञांच्या बाबतीत या गोष्टी अनेक वेळेला होत असतात, किंवा कुठल्याही शास्त्रज्ञांच्या बाबतीत हे होत असतात. संख्याशास्त्रज्ञ काय किंवा शास्त्रज्ञ काय हे शोध घेऊ शकतात, परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन करायची जेव्हा वेळ येते तेव्हा अनेक लोकांचा त्यासाठी सहभाग असावा लागतो, अनेक लोकांची संमती असावी लागती आणि ते असल्याखेरीज या गोष्टी व्यवस्थितपणे होत नाहीत. परंतु जेव्हा जाणतेपणाने आपण सर्व एकत्र बसून निर्णय घेत असतो तेव्हा शास्त्रज्ञांच्या विचाराला योग्य तो मान दिला गेला पाहिजे, या गोष्टीचं महत्व लोकांना त्याच्यामुळे कळालं. सुखात्मे सरांनी एफएओ मध्ये काय केलं? सुखात्मे सरांची आज ओळख जी आहे ती द फादर ऑफ ऍग्रीकल्चरल स्टॅटिस्टिक्स इन द थर्ड वर्ल्ड कंट्रीज म्हणून करण्यात येते. तुम्ही युनायटेड नेशनच्या जर का वेबसाईटवरती जर का जाल तर त्या ठिकाणी तुम्हाला त्यांचा उल्लेख केलेला दिसेल, द फादर ऑफ ऍग्रीकल्चरल स्टॅटिस्टिक्स इन द थर्ड वर्ल्ड. हे आपण म्हणत नाही होत, हे युनो सारखी संस्था म्हणती आहे. या काळामध्ये सुखात्म्यांनी सॅम्पलिंग थेअरी ऑफ सर्वेज विथ ऍप्लिकेशन्स या प्रकारचं एक अतिशय सुंदर पुस्तक लिहिलं. या पुस्तकाच्या जगामध्ये अनेक भाषांतर झाली वेगवेगळ्या विषयामध्ये, वेगवेगळ्या भाषांमध्ये, स्पॅनिशमध्ये ते भाषांतर करण्यात आलं आणि हे पुस्तक आज एक क्रमिक पुस्तक म्हणून सर्वत्र वापरलं जात. याच काळामध्ये एफएओ डब्ल्यूएचओनी एक जगभर सुंदर सर्वे केला होता, वर्ल्ड्स हंगर अँड इट्स फ्युचर नीड्स या प्रकारचा तो सर्वे होता. या सर्वे मधला एक असा निष्कर्ष दाखवण्यात आलेला होता की भारत, चीन, आशिया, इंडोनेशिया हे जे आपण ज्याला मागा असलेले किंवा डेव्हलपिंग कंट्रीज असं म्हणत होतो, या देशामधील लोक फार गरीब आहेत, त्यांना पुरेसं अन्नधान्य मिळत नाही, त्यांना पुरेशी प्रथिनं आणि उष्मांक मिळत नाहीत, प्रोटीन्स आणि एनर्जी, त्याच्यामुळं या देशातले लोक बुटके राहतील, उंच होणार नाहीत, त्यांची तब्येत खुरटलेली राहील, ते मेंटली रिटार्डेड होतील की काय, अशा प्रकारची भीती व्यक्त करण्यात आली होती. सुखात्मे सर म्हणाले, मी भारतामध्ये नियमित जात असतो, पुन्हा पुन्हा बघतो, मला काही स्थिती इतकी गंभीर आहे असं वाटत नाही. 2/3 ऑफ द वर्ल्ड विल बी हँगरी हे काही मला पटत नाही. म्हणून त्यांनी स्वतः काही सर्वे करायचं काम केलं आणि त्याच्यातून पुढे त्यांनी एक पेपर पब्लिश केला. त्या पेपरचं नाव होतं प्रोटीन प्रॉब्लेम इट्स साईज किंवा वर्ल्ड हंगर अँड इट्स फ्युचर नीड्स. इंग्लंडमधील रॉयल स्टॅटिस्टिकल सोसायटी अँड न्यूट्रिशन सोसायटी या दोघांच्या जॉईंट अधिवेशनामध्ये, संयुक्त अधिवेशनामध्ये त्यांनी हा पेपर पब्लिश केला आणि त्यांनी असं सांगितलं की ज्या प्रकारचं व्याप्ती तुम्ही दाखवत आहात तेवढी व्याप्ती या समस्येची नाही. समस्या आहे, परंतु समस्या आहे ही मूळ अन्नाची आहे. जर का भारतीयांना 2 वेळचं पुरेसं अन्न मिळालं तर त्यांना प्रथिन आणि उष्मांक म्हणजे प्रोटीन अँड एनर्जी ह्या पुरेशा आपोआप मिळतात. त्याच्यामुळं खरा प्रश्न हा गरिबीचा असून तो सोडवण्यासाठी देशाने प्रयत्न करायला हवेत. सुखात्म्यांचं हे विधान धक्कादायक होतं, त्या काळच्या समजुतीला आव्हान देणारं ते होतं. सुखात्म्यांनी ते दिलं, व्यवस्थितपणे ते प्रेझेंट केलं
रॉयल स्टॅटिस्टिकल सोसायटीमध्ये हा जो पेपर त्यांनी प्रेझेंट केला त्यासाठी त्यांना रॉयल स्टॅटिस्टिकल सोसायटीने गाय मेडल गाय मेडल हे विशेष पारितोषिक त्यांना देण्यात आलं. भारतामधला किंबहुना जगामधला हा पहिला संख्याशास्त्रज्ञ होता की ज्याला रॉयल स्टॅटिस्टिकल सोसायटीने गाय मेडल देऊ केलं होतं. या गोष्टी महत्वाच्या होत्या. या गोष्टींमुळे भारतामध्ये संख्याशास्त्राचं महत्व काय आहे, संख्याशास्त्राचे उपयोग काय आहेत याची सर्वांना माहिती होत होती. 1970 सालानंतर सुखात्मे रोमहून परतले ते भारतामध्ये. भारतामध्ये त्यांनी पुण्याला आले. पुण्यामधील गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिक्स या संस्थेमध्ये त्यांनी अभ्यास सुरू केला. त्याच्यानंतर त्याच्या जवळच्या संस्थेमध्ये महाराष्ट्र असोसिएशन फॉर कल्टिवेशन ऑफ सायन्स विज्ञानवर्धिनी ही जी संस्था होती, आज त्याला आगारकर रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणतात, त्या ठिकाणचे डायरेक्टर डॉक्टर जी बी देवडीकर यांनी त्यांना निमंत्रित केलं आणि त्यांनी सुखात्म्यांनी स्वतः या संस्थेमध्ये दाखल होऊन झाले. त्या ठिकाणी त्यांनी डिपार्टमेंट ऑफ बायोमेट्री अँड न्यूट्रिशन या नावाचा एक विभाग स्थापन केला. स्वतःच्या आईच्या स्मरणार्थ त्यांनी भरघोस देणगी दिली. आजही ही बिल्डिंग आजही ही संस्था या ठिकाणी या विषयामध्ये काम करत आहे. या संस्थेमध्ये सरांनी काय प्रकारची कामं केली, या संस्थेमध्ये सरांनी विविध संख्याशास्त्रज्ञांचा अर्थशास्त्रज्ञांचा बायोकेमिस्ट लोकांचा न्यूट्रिशनिस्ट म्हणजे आहार तज्ज्ञ या सर्व लोकांना एकत्र केलं आणि भारतामधील विविध गावांच्या मध्ये जाऊन खेड्यांच्या मध्ये जाऊन पाहणी करायला सुरुवात केली. फूड इंटेक सर्वेज करायला सुरुवात केली. नंतर छोटेसे मेटाबॉलिक एक्सपेरिमेंटची स्थापना केली. उंदरांच्यावरती माकडांच्यावरती माणसांच्यावरती प्रयोग करण्याचं काम सुरू केलं आणि त्याच्यातून त्यांनी आहारशास्त्रामध्ये मूलभूत असं योगदान केलं. आज ज्याला जगभर सुखात्मे मार्ग हायपोथेसिस म्हणतात अशा प्रकारचं हायपोथेसिस त्यांनी आहारशास्त्रात मांडलं. सुखात्म्यांनी जे काम केलं ते फार सुंदर आहे. हे सुखात्मे मार्ग जे हायपोथेसिस आहे हे मी तुम्हाला इंग्रजीमध्ये सांगतो. द हायपोथेसिस स्टेट्स दॅट ऍट लो लेवल्स ऑफ इनटेक एनर्जी इज यूज्ड विथ ग्रेटर मेटाबॉलिक एफिशियन्सी अँड द एफिशियन्सी डिक्रीजेस ऍज द इनटेक इन्क्रीजेस ओव्हर द होमिओस्टॅटिक रेंज. आता हे हायपोथेसिस म्हणजे थोडक्यात काय ते आपण समजून घेऊया. म्हणजे आपल्याकडे जर का आपण 100 लोकांचा जर का ते किती अन्न खातात किती उष्मांक खातात याचा जर का अभ्यास केला तर असं दिसतं की काही लोक साधारणतः 2200 कॅलरीज अन्न खातात, काही लोक अगदी कमी म्हणजे 1500-1600 कॅलरीज अन्न खातात, तर काही लोक 3000 कॅलरीज एवढं अन्न खातात. म्हणजे सरासरी माणूस हे 2000 अन्न खातो, 2000 उष्मांक मिळतील इतक्या अन्न खातो, कधी जास्त खातो कधी कमी खातो. त्याच्यामुळे अन्नाची गरज ही फिक्स नाहीये, ही कॉन्स्टंट नाहीये, ती काळाच्या ओघामध्ये बदलते. एकाच माणसाची सुद्धा बदलते, माणसाची सुद्धा बदलते. या सर्वाचा अंदाज लक्षात घेऊन प्रत्येक माणसाची रिक्वायरमेंट किती आहे हे सांगण्याची गरज आहे. त्यामुळे आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजामध्ये काय प्रकारचं अन्न खाण्यात येतं, किती अन्न खाल्लं जातं आणि ते अन्न नेमक्या कशा प्रकारे उपयोगात येतं याची पाहण्याची गरज असते. असं म्हणतात की प्रत्येक 40 लोकांच्या मध्ये 2 माणसं अशी असतात की जो एक दुसऱ्याच्या दुप्पट खातो परंतु काम मात्र दोघं तेवढेच करतात. म्हणजे त्यांचं वय त्यांचं वजन हे साधारणतः एकसारखंच असतं. एक जण 1500 कॅलरीज खातात तर दुसरा 3000 कॅलरीज मिळतील उष्मांक एवढे मिळतील एवढं अन्न खातो आणि बघितलं तर काम दोघं सारखेच करतात. महाबदल काय येतो, खाल्लेलं अन्न जातं कुठं, अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित याच्यामधून होतात. या प्रश्नांचं उत्तर द्यायचं काम सुखात्मे मार्गन हायपोथेसिसने केलं आणि ह्याच्यातून असं लक्षात आलं की माणसाची गरज उष्मांकाची गरज तशीच प्रथिनांची गरज ही अशी फिक्स नाही, कॉन्स्टंट नाही. आपली गरज ही आपल्या कामाप्रमाणे आपल्या वागण्याप्रमाणे आपल्या सवयीप्रमाणे कमी जास्त होत असते. भारतीय संस्कृतीमध्ये 2 घास कमी खा हा जो उपदेश केला जातो याच्यामागे काही तत्व असलं पाहिजे. कारण आपण जर का अन्न कमी खाल्लं तर ते अधिक जास्त एफिशियन्सीनी अधिक जास्त कार्यक्षमतेने आपण ते वापरतो
दोन घास जर का जास्त खाल्ले तर खाल्लेल्या अन्नाचा कदाचित दुरुपयोगच होतो, आपण ते कमी कार्यक्षमतेने वापरतो असा याचा अर्थ आहे। या सगळ्याचा संबंध कुठे येतो? भारतासमोरचे मूळ प्रश्न काय त्याचा अंदाज घ्या। भारतासमोरचा आज प्रश्न कुठला आहे? भारतामध्ये दारिद्र्य खूप आहे, भारतामध्ये गरिबी खूप आहे, गरिबी हटाओ हा नारा म्हणूनच महत्त्वाचा ठरतो। या देशातील जर का गरिबी हटवायची असेल तर या देशातील लोकांना पुरेसा अन्नधान्य मिळालं पाहिजे, यासाठी या देशामध्ये नेमके गरीब लोक किती आहेत याची पण मोजदाद करायला पाहिजे। म्हणजे दारिद्र्याचा अंदाज करताना, दरिद्री लोकांचा अंदाज करत असताना आपण त्या लोकांना पुरेसं खायला मिळतं का नाही? गरीब कोण? गोष्ट सोपी आहे, ज्याला दोन वेळेला पुरेसं अन्नधान्य सुद्धा खायला मिळत नाही, दोन वेळेचं पुरेसं पोटभर जेवण मिळत नाही, तो माणूस गरीब। पण अशा गरिबांची संख्या किती हे कसं मोजायचं? म्हणून आपण अंडर न्यूट्रिशन लिंक्ड पॉवर्टी, कुपोषणाशी निगडित दारिद्र्य असं आपण मोजायचा प्रयत्न करूया। 1975 ते 80 ची गोष्ट आहे, इंदिरा गांधी त्यावेळेस सत्तेवरती होत्या, 72 साली गरिबी हटाओ हा नारा देऊन मंडळी निवडून आलेली होती आणि गरिबी हटवण्याचा कार्यक्रम देशामध्ये चालू होता। वेगवेगळ्या प्रकारचे सप्लिमेंटरी फीडिंग प्रोग्राम्स चालू होते, मिड डे मील प्रोग्राम्स चालू होते, अंगणवाडी प्रोग्राम्स चालू होते आणि या सर्वांचा काही चांगला उपयोग होतो का नाही, या सगळ्याच्यामुळे दरिद्री लोकांची संख्या कमी झाली का नाही या संदर्भात अभ्यास चालू होता। पॉवर्टी इन इंडिया किंवा भारतातील दारिद्र्य आणि याचं मोजमाप हे करण्याचं एक अतिशय सुंदर काम विम दांडेकर, डॉक्टर विम दांडेकर गोखले इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर यांनी केलेलं होतं। या संदर्भात सुखात्मे, दांडेकर, व्ही के आर व्ही राव आणि अनेक पुष्कळ लोकांनी सहभाग घेतला आणि सुखात्मे सरांनी असं दाखवून दिलं की आपण जर का मोजदात योग्य प्रकारे केली गेली नाही तर आपण ज्या योजना आणतो गरिबी हटवण्यासाठी, त्यासाठी जे पैसे उपलब्ध करतो ते पैसे नेमके ज्यांना हवे आहेत त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचू शकत नाही। त्यामुळे गरिबीचं मोजमाप करत असताना नेमके गरीब कोण हे शोधणं आवश्यक आहे, यासाठी योग्य तो कट ऑफ पॉईंट घेण्याचं महत्त्वाचं आहे। आणि हे सगळं करत असताना व्हेरिएशन या गोष्टीचा आपण आवर्जून विचार करायला हवा आहे। माणसा माणसामध्ये असणारं व्हेरिएशन आणि एकाच माणसामध्ये काळाच्या ओघात होणारा व्हेरिएशन बदल या संदर्भात अभ्यास घेऊन जर का आपण योग्य प्रकारे जर का कट ऑफ पॉईंट शोधले, योग्य प्रकारे जर का गरिबांचं मोजमाप केली गेली तर नियोजन करताना या गोष्टीचा अधिक फायदा होईल। सुखात्मे सरांनी अतिशय मोठ्या प्रश्नाला हात घातला होता, एक तज्ज्ञ म्हणून त्यांना नेहमीच नियोजन मंडळामध्ये बोलवलं जायचं आणि त्या संदर्भात ते काम करत होते। थोडक्यात आपल्याला असं बघता येईल की संपूर्ण आयुष्यभर, मग ते एफएओ डब्ल्यूएच मध्ये असणारं काम असो देत किंवा इंडियन काउन्सिल ऑफ एग्रीकल्चर रिसर्च मध्ये केलेलं काम असो देत किंवा निवृत्त झाल्यानंतर, म्हणजे 70 सालापासून जवळजवळ मी 90-92 पर्यंत काम सांगतो, मी निवृत्त झाल्यानंतर 20 वर्ष हा माणूस काम करत होता आणि हे काम करत असताना ते जो पहिला प्रश्न होता संख्याशास्त्राचा या देशाला उपयोग काय या प्रश्नाचं उत्तर देण्याचं काम हा माणूस सातत्याने करत होता। सुखात्म्यांचं काम सगळ्या जगभर गाजलं, सुखात्म्यांनी अनेक वादविवाद ओढवून घेतले, अनेक वादविवादात हिरिरीने भाग घेतला, परंतु जोपर्यंत आपली बाजू स्वच्छ आहे आकडेवारीतून स्पष्टपणे मांडता येते तोपर्यंत ती बाजू लोकांना कितीही पटत नसेल तरी ती मांडण्याचं धारिष्ट या माणसाकडे होतं। सुखात्मे सरांनी एक पुस्तक प्रकाशित केलेलं आहे, एडिट केलेलं आहे, त्याचं नाव आहे डाएट डिसीज अँड डेव्हलपमेंट, आरोग्य आहार होणारी रोगराई आजारपण आणि देशाची प्रगती या सर्व गोष्टी एकत्रित कशा बांधलेल्या आहेत हे या पुस्तकामध्ये सांगण्यात आलेलं आहे। सुखात्म्यांचं काम सातत्याने वाढत जाणार होतं, यासाठी पुणे विद्यापीठामध्ये त्यांनी एक इंटरडिसिप्लिनरी स्कूल ऑफ हेल्थ सायन्सेस या नावाचा एक विभाग उभारला। या विभागाची स्थापना त्यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आणि वयाच्या 82व्या वर्षी सुखात्मे सर अखेर विद्यापीठामध्ये दाखल झाले। पहिली नोकरीसाठी गेले होते बनारस हिंदू विद्यापीठामध्ये, त्यावेळेस ते जेमतेम 28-29 वर्षाचे होते।
त्यांनी विद्यापीठात प्रत्यक्ष दाखल व्हायचं वय त्यांचं होतं 80-82. एक चांगला प्रश्न पंडित मदन मोहन मालवीय यांनी विचारलेला की संख्याशास्त्राचा उपयोग देशासाठी काय होऊ शकतो, या प्रश्नाचं उत्तर आता मला मिळालेलं आहे आणि आता मी सर्वांना नेमकेपणाने काय ते सांगू शकतो याची जेव्हा खात्री त्यांना वाटली त्याच्यानंतरच त्यांनी पुणे विद्यापीठामध्ये मानद प्राध्यापक म्हणून ते दाखल झाले आणि त्या ठिकाणी त्यांनी न्यूट्रिशन्स, बायोमेट्री, स्टॅटिस्टिक्स या सगळ्याचा एकत्रितपणे कसा अभ्यास करता येतो याचं गायडन्स त्यांनी केलं. वयाच्या 85व्या वर्षी सतत 2-2 तास व्याख्यान देताना मी त्यांना पुणे विद्यापीठामध्ये बघितलेलं आहे. फीडिंग इंडियाज ग्रोईंग मिलियन्स हे त्यांचं पुस्तक होतं. हा माणूस आयुष्यभर देशाचं दारिद्र्य कसं मिटवायचं, देशातल्या भुकेल्या लोकांना कसं अन्न पुरेसं मिळेल याचा विचार करत होता. देशामध्ये चांगल्या प्रकारच्या तांदळाच्या व्हरायटीज कशा येतील, देशामध्ये एकूणच शेतीचं उत्पादन किती येत आहे त्याचा अंदाज अगोदर करता यायला हवा म्हणून प्रयत्न करत होता. हे सर्व करत असताना हे ज्ञान स्वतःजवळ न ठेवता संपूर्ण जगाला देण्याचं काम हे तो करत होता. देशामधील समस्यांचं अकराळ विक्राळ स्वरूप जर का होत असेल त्याचा नेमकेपणा काय आहे हे शोधण्याचं काम हा माणूस करत होता. सुखात्मे सरांनी केलेलं काम हे आपल्या समोर आहे. एवढं चांगलं काम केल्यानंतर सुखात्मे सरांना जगात मानसन्मान न मिळाले तरच नवल, भारत सरकारने पद्मभूषण ही सन्माननीय पदवी, मानाची पदवी त्यांना दिली. त्यांना अनेक देशांमध्ये पुरस्कार मिळाले. डॉक्टर शांती भटनागर पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. त्यांना पद्मभूषण मिळाल्याचं मी तुम्हाला सांगितलंच आहे. इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्चने त्यांना सांख्यिकी भूषण हा पुरस्कार दिलेला. डॉक्टर पी सी महालनोबिस यांच्या नावाने देणारा जो सेंटेनरी अवॉर्ड असतो त्या अवॉर्ड सुखात्मे सरांना पहिल्यांदा मिळालं ही त्यातली महत्वाची एक गोष्ट आहे. सुखात्म्यांनी आयुष्यात जी पुस्तकं लिहिली त्याची नावं मी तुम्हाला थोडक्यात सांगू शकतो. पहिलं नाव मी सांगितलं तुम्हाला फीडिंग इंडियाज ग्रोईंग मिलियन्स, दुसरं पुस्तक सांगितलं सॅम्पलिंग थेअरी ऑफ सर्व्हिस विथ ऍप्लिकेशन्स, तिसरं न्युअर कन्सेप्ट इन प्रोटीन अँड एनर्जी रिक्वायरमेंट्स, चौथं डाएट डिसीज अँड डेव्हलपमेंट, स्टॅटिस्टिकल मेथड्स फॉर ॲग्रिकल्चरल रिसर्च वर्कर्स ही सरांची पुस्तक. आज डॉक्टर पी व्ही सुखात्मे, डॉक्टर पांडुरंग वासुदेव सुखात्मे यांची जन्मशताब्दी चालू आहे. या निमित्ताने भारतीय संख्याशास्त्रज्ञ एक विचारवंत याची आपल्याला ओळख व्हावी, आपल्या सर्वांना त्याचा योग्य तो परिचय व्हावा हा माझा प्रयत्न होता. संख्याशास्त्राची जी परंपरा आहे ती भारतानी मोठ्या प्रमाणात आजही चालू ठेवलेली आहे. आज सर्वत्र भारतातले तज्ज्ञ वैज्ञानिक जगभर जात आहेत, परंतु ही सुरुवात जी झाली ती सुखात्मे सरांच्या काळामध्ये झालेली आहे, महालनोबिस यांच्या काळामध्ये झाली आहे. 60 वर्षापूर्वी भारतातले तंत्रज्ञ जे परदेशात जात होते ते विशेषतः संख्याशास्त्रातले होते आणि गणितातले होते. संख्याशास्त्रज्ञांनी केलेलं हे योगदान, भारताचा झेंडा जगभर फडकवत ठेवण्याचं जे काम त्यांनी केलेलं आहे त्याची आपल्या सर्वांना स्मरण व्हावं, आपल्या सर्वांना ओळख व्हावं हा माझ्या आजच्या व्याख्यानाचा हेतू होता. आपण सर्वांनी शांतपणे व्याख्यान ऐकून घेतलं. धन्यवाद.